अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळी न्यायालयामध्ये उपस्थित राहिले. अध्यक्षपद सोडल्यानंतर गोपनीय सरकारी कागदपत्र ही फ्लोरिडातल्या आपल्या खासगी निवासस्थानी लपवून ठेवत अनेकदा कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी नाकारलाय. ट्रम्प यांच्यावर 39 गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप लावले. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा यांच्या द ग्रेट इंडियन रेस्क्यू सिनेमाची तारीख आता ठरली आहे. यावर्षी 5 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा जसवंत सिंग गेल यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी आपल्या जीवाशी खेळून 65 मजुरांचा जीव वाचवला होता. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलन सुरू केलंय. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे. 17 महिन्यांचं थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधीची 4,58,00,000 थकीत रक्कम मिळावी अशा अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस मागणी आहे. तेलंगणामध्ये महाराष्ट्रातल्या कांद्याला दुप्पट भाव दिला जातोय. महाराष्ट्रात जो कांदा भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली होती त्याच कांद्याला तेलंगणामध्ये चांगला भाव मिळतोय. तेलंगणा सरकारनं हमी भावाच्या कायद्यामुळे चांगले भाव दिल्याची माहिती तेलंगणाचे मंत्री नागेश गोडाम यांनी दिली. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या पाडकामाला विरोध करत शेतकऱ्यांना शेतातला ऊस पेटवून दिलाय. अक्कलकोट तालुक्यातल्या बासलेगावच्या शेतकऱ्यांनाही टोकाचं पाऊल उचललंय. कारखान्यावर आमचं जीवन आहे आणि आम्ही कसं जगावं असा सवाल या शेतकऱ्यांना उपस्थित. भंडाऱ्याची उधळण म्हणजे